बहुतांश जणांच्या घरी दूध हे प्लास्टिकच्या पिशवीमधूनच येतं आणि त्यामुळे या प्लास्टिक पिशवीचं विघटन नेमकं कसं करायचं असा प्रश्न आपल्या अनेकांना पडतो. पण आता काळजी करू नका, कारण याच दुधाच्या रिकाम्या पिशव्या पुणेकरांना एक रोप मिळून देणार आहेत. काय आहे हा उपक्रम पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. रिकाम्या पिशव्या घेऊन पुणेकर रांगेत का उभे राहिलेत हा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. या सर्वांना इथं दुधाच्या पिशव्या देऊन वेगवेगळ्या प्रकारची रोपं मिळत आहेत. इको फ्रेंडली फ्लोरा आणि अॅग्रिकोस गार्डन्स या संस्थांनी हा पर्यावरण पूरक अनोखा उपक्रम राबवलाय. दुधाच्या पिशव्या देऊन तिथे रोपं मिळतात आहे आणि पुण्यातल्या मयूर कॉलनीमध्ये सध्या ही रोपं घेऊन आलेली आहेत आणि इथले जे रहिवासी आहेत ते दुधांच्या पिशव्यांच्या बदल्यात ही रोपं घेतात आहे. एका पिशवीची किंमत ही 40 पैसे असते आणि जितक्या पिशव्या तुम्ही द्याल तेवढी किंमत त्या रोपाच्या किमतीमधून वजा केली जाईल असा हा उपक्रम आहे. अनंत घेतला, कृष्ण तुळस घेतली आणि चिनी गुलाब घेतला. किती पिशव्या दिल्या तुम्ही? आम्ही 40 पिशव्या दिल्या. हा उपक्रम कसा वाटला? पण छान वाटला, कारण इतकी छान रोपं मिळतील आणि जागेवर मिळतील समजून सांगणारी माणसं मिळतील हे खूप चांगलं वाटलं. मलाही अनंत घ्यायचंय, कृष्ण कमळ घ्यायचंय, काही याच्यात जेवढे बसतील तेवढं घेणार नाही तर मग विकत दिलं तर तशी 2-3 विकत घेणार. मावळ तालुक्यात 6 एकर मध्ये विस्तारलेल्या या रोपवाटिकेत लॉकडाऊन मुळे लागवडीसाठी पिशव्यांची कमतरता भासू लागली. मग एकसारख्या पिशव्या कशा मिळवायच्या यातून या अनोख्या संकल्पनेचा उगम झाला. ठिकठिकाणाहून संकलन केलेल्या दुधाच्या पिशव्या मावळ तालुक्यातील याच इको फ्रेंडली फ्लोरा नर्सरीमध्ये आणल्या जातात. त्या पिशव्या स्वच्छ करून त्याला अशा प्रकारे छिद्र पाडली जातात. नंतर त्याच दुधाच्या पिशवीमध्ये माती भरून त्यात रोपांची लागवड केली जाते. दुधाच्या स्वच्छ धुतलेल्या आणि कोरड्या पिशव्या इथे घेतल्या जातात. एका पिशवीची किंमत 40 पैसे. तुम्ही जितक्या पिशव्या द्याल तेवढी किंमत रोपांच्या किमतीतून वजा केली जाते. दुधाची पिशवी निवडायचं कारण ते बहुतेक एक साईज मध्ये येतात, एक सारख्या येतात, त्यामुळे भरायला किंवा रोप तयार करायला सोयीस्कर राहत. तिसरी गोष्ट, घराघरात दुधाच्या पिशव्या ह्या लागत राहतात. पिशव्यांचं कलेक्शन जे ते जर कधी केलं तर मोठ्या प्रमाणावर जमा करता येतील आणि वापरता येतील. अर्धा आणि 1 लिटर या दोन प्रकारातल्या पिशव्या घेत आहोत. अर्धा लिटर दुधाची पिशवी किंवा 1 लिटर दुधाची पिशवी अशा घेत आहोत. तर या त्यामध्ये झाडांचं शोविंग किंवा सॅम्पलिंग करणं असेल ते आम्ही सध्या करणार आहोत त्यामध्ये. या अनोख्या उपक्रमामुळे दुधाच्या पिशव्यांचा योग्य तो वापर तर होतोय, शिवाय वृक्ष लागवडीला हातभारही लागतोय. त्यामुळे सर्वत्र हा उपक्रम राबवण्याची गरज आहे. मानसी देशपांडेसह नाजिम मुल्ला, पुणे.